दूध दरवाढी संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाचा आज रत्नागिरी जिल्ह्यालाही फटका बसला आहे. कारण जिल्ह्यात येणारे गोकुळ डेअरीचे दुधाचे टँकर कोल्हापूर नजीक आंदोलकांनी आज अडवल्यामुळे जवळपास 15 ते 20 हजार लिटर दूध जिल्ह्यात येऊ शकलेलं नाहीये. गेले 2 दिवस पोलीस बंदोबस्तात जिल्ह्यात दुधाचे टँकर आले. जिल्ह्यात जवळपास दररोज 80 ते 90 हजार लिटर दूध लागतं. त्यातही सर्वाधिक दूध रत्नागिरी तालुक्यात लागतं. रत्नागिरी तालुक्यात दररोज जवळपास 25 हजार लिटर दूध येतं आणि यामध्ये सर्वाधिक दूध गोकुळ डेअरीचं असतं. पण आज आंदोलकांनी दुधाचे टँकर अडवल्यामुळे जवळपास 15 हजार लिटर दूध रत्नागिरीत येऊ शकलेलं नाही, असं रत्नागिरीतील गोकुळ दूध डेअरीचे वितरक रत्नागिरीतील निखिल देसाई यांनी सांगितलेलं आहे. दुधाच्या दराच्या बाबतीत जे आंदोलन चालू आहे सगळीकडे, त्याच्यामध्ये 2 दिवस आम्ही पोलीस प्रोटेक्शनमध्ये कंपनीतनं पोलीस प्रोटेक्शन घेऊन इथपर्यंत दूध आणलं विक्री करता. पण आज सकाळी मात्र दूध गाडी येऊ शकली नाही, पोलीस प्रोटेक्शन व्यवस्थित न मिळाल्यामुळे. आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळालं उशिरा, पण तिथे आमची गाडी वाटेत कोल्हापूरजवळच आंदोलनकर्त्यांनी अडवली आणि आम्ही गाडी मग परत पाठवून दिली कंपनीमध्ये. त्यामुळे आज काही सकाळी दूध येऊ शकलं नाही, त्यामुळे रत्नागिरीमध्ये आज दुधाचा तुटवडा जाणवतोय सगळीकडे. सर्वसामान्य लोकांना ह्याची झळप नक्कीच बसते, पण जोपर्यंत हे आंदोलन थांबत नाही पूर्णपणे तोपर्यंत हा प्रॉब्लेम चालूच राहणार आहे.